आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजी गजे हिंदवी स्वराज्याच्या स्फूर्तिदात्या मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती शंभूराजे आणि स्वराज्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्या रक्ताचा सडा सांगून महाराष्ट्राची भूमी पावन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मी प्रथमतः अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज युगंधर छत्रपती राजांची जयंती. तमाम सह्याद्रीतल्या राणीबेलींना, पशुपाकरांना, गुराढोरांना, मनसाबळांना, आयाबापड्यांना जुलमी लर रक्ताच्या विषतून मुक्त करणाऱ्या या राजाबद्दल काहीतरी बोलावेच लागेल. न बोलूनही चालणार नाही, पण बोलावे तर कशाबद्दल बोलावे आणि न बोलावे तर काय बोलू नये अशा तिथ्या मनस्थितीत मी सानिका देवरट्टी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आपल्यासमोर उभी आहे. इयत्ता चौथीच्या पुस्तकापासून ते आजपर्यंत किंवा उद्यापर्यंतही माझा राजा हा फक्त आणि फक्त तलवारीच्या धारेवर चालणारा, ढालीच्या जीवावर शत्रूला रोखून धरणारा, अफजल खानाचा वध करणारा, शाहिस्ते खानाची बोटे छाटणारा, असे अनेक पराक्रम करणारा राजा आपल्यासमोर सातत्याने मांडण्यात आला. पण मित्रांनो, माझा राजा एवढाच नव्हता तर शेतकऱ्यांच्या मातीसाठी झटणारा होता माझ्या राजाने 300 अधिक किल्ले बांधले, पण कोणत्याही किल्ल्याला टाटा, जेके, जेपी, अंबुजा यांसारखे सिमेंट लावले नाही आणि कुठल्याही सिमेंट मध्ये जा नाही असेही सांगितले नाही. तरीही 350 वर्षानंतर माझ्या राजाचे किल्ले अजून जिवंत आहेत, कारण सिमेंट मध्ये फक्त जान असून चालत नाही तर माणसाच्या मनात विश्वासाचा प्राण असावा लागतो. हा मंत्र या राजाने दिला. अगदी लहानापासून आम्हाला गीत शिकवण्यात आले की ए ग गाई गोट्यामध्ये, बाळाला दूध दे वाटीमध्ये, बाळाची वाटी मांजर चाटे, मांजर गेले रागाने, त्याला खाले वाघाने, वाघ मामा गुरगुरतो, अस्वल मामी पोळ्या करते, एक पोळी करपली दुधासंगे वरपली, दूध झाले कडू बाळाला आले रडू. वरील काव्य पंक्ती वाघ मांजराला खाऊ शकत नाही, कारण वाघाची मावशी मांजर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी पोळी करपते ती दुधासंगे आवडीने खाऊ शकत नाही आणि मांजर वाटी चाटूपर्यंत आई काय करत होती हे शोधणे गरजेचे आहे. तरीही आम्ही ते गीत आज आवडीने म्हणत असतो याची शोकांतिका वाटते. त्यावेळी आम्ही लहान होतो, साधने नव्हती, पण काय आताही तेच चालू आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही ऐकत असतो की 65 किलोची तलवार वाकवतो त्याचे नाव वैसाजी, दिल्लीतून 8 तासात घोडा आणतो त्याचे नाव संताजी, अशा आणि या अनेक जुळणाऱ्या कवितांचा आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण हे कितपत खरे आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. अहो, मुळात माझ्या राजाची तलवार ही 1/4 किलोग्रॅमची होती आणि ती ही स्पॅनिश होती, त्यामुळे सैनिकांना 65 किलोची तलवार शिवाजी महाराज देऊच शकत नाहीत हे वास्तव्य आपण जाणले पाहिजे. त्याचबरोबर दिल्लीतून 18 तासात रेल्वे येऊ शकत नाही, तर मग 8 तासात दिल्लीतून घोडा कसा काय येऊ शकतो याचेही उत्तर शोधणे गरजेचे आहे. अहो, आपण आपल्या राजाचा पराक्रम, साधना, पराकोटीचे प्रयत्न महाराष्ट्रातच राहून विसरलो, पण शेजारील राजाने बाहुबली हा सिनेमा बनवला, माझ्या शिवबाच्या युद्ध तंत्राचा अभ्यास करून 1000 कोटी रुपये मिळवले. पण आपल्याला प्रश्न पडतो की बाहुबलीला कटप्पाने का मारले याची जरा लाज वाटते. शिवरायांच्या पन्हाळ्यातून सुटका या प्रसंगाचा अभ्यास करून परदेशी लोकांनी 300 हा सिनेमा बनवला याचा आम्हास अभिमान वाटतो. अमेरिकेत शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये आदर्श राजा हा पाठ शिकवला जातो. हिटलर गुरिला वॉर टेक्नॉलॉजी हे शिवरायांचे पुस्तक वाचतो. व्हिएतनामचा राजा रायगडची माती घेऊन जातो. तो शिवबजर आणखी 10 वर्षे जगला असता तर ब्रिटिशांना भारताचा चेहरा सुद्धा बघता आला नसता, हे उद्गार गव्हर्नर काढू शकतो. पण आपण मात्र शिवाजी जन्माला यायला पाहिजे असे दुसऱ्यांच्या घरात अभिमानाने म्हणतो याची जरा लाज वाटली पाहिजे. आज छत्रपतींची 391 जयंती. या 391 वर्षात आपल्या राजांना प्रत्येकाने फक्त आपल्या सोयींसाठी या राजांचे नाव घेऊन आपापली पोळी भाजण्यात यशस्वी ठरले, पण या राजाच्या गड किल्ले सवरण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. मला आज या ठिकाणी एवढेच म्हणायचे आहे की माझ्या या राजाला देवाचा दर्जा देऊ नका, कारण माझा राजा हा देव नव्हता, पण तो देवळांचे मशिदींचे रक्षण करणारा होता. आणि आपल्या समोर बसलेली हर एक स्त्री ही सुरक्षित आहे, कारण माझा राजा या सर्वांचा पाठीराखा आहे. धन्यवाद.